शनिवारी सकाळी मुलीच्या भेटीला बापले घरून पिपरी गणेशपूरला निघाले. बाप आणि भाऊ भेटीला आल्यानं मुलगी आनंदी झाली, पण तो क्षण मात्र अखेरचा ठरला, कारण परतीच्या प्रवासात काळानं घाला घातला. मृतक सुरेश सिंह आणि मुलगा रामेश्वर हे शनिवारी दुपारी 12 वाजता पिपरी गणेशपूर इथं गेले होते. अतिवृष्टीच्या अनुदानातून मिळालेली रक्कम 3 मुलांमध्ये वितरित केल्यानंतर काही रक्कम मुलीला देण्याचा त्यांचा मानस होता. शिवाय 4 वर्षापासून ते मुलीच्या घरी गेले नव्हते, मात्र त्यांची ही भेट शेवटची ठरली. घराजवळ पोहोचण्यासाठी काहीच वेळ बाकी होता, मात्र काळानं डाव साधला. अज्ञात वाहनाच्या धडकेनं बाप लेकाचा जागीच मृत्यू झालाय. शवविच्छेदनानंतर दोघांचे पार्थिव गावाकडे आणण्यात आलं. कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. एकाच वेळी बाप लेकांना नेण्याची वेळ त्यांच्यावर आली.